नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर प्रकाश सावंत, यारा फर्टिलायझर. आज आपण केळी पिकात लागवडीनंतर कोणकोणत्या समस्या येतात या बाबींवर चर्चा करणार आहोत. तर आता आपण बघताय केळी पीक लागवडीनंतर सुरुवातीची जी समस्या आहे ती म्हणजे रोप सेट होत नाही किंवा बरीच रोपं मरतात. यामध्ये आपण जे रोप टिश्यू कल्चरचं प्रयोगशाळेतून आणतो टेस्ट ट्यूबमधून काढलेलं असतं हे रोप, आणि हे ओपन वातावरणात आल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे अजैविक तार जसं जास्त तापमान किंवा अतिपाऊस झाल्यानंतर रोप मरण्याची शक्यता असते. यासाठी आपण रोप लावल्यानंतर 5 ते 7 दिवसांनी तुम्हाला आळवणी करणं किंवा ड्रेंचिंग करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळं आपलं रोप सेट होऊन सुरळीत पोंगा चालू होऊन त्याच्या अंतरी ज्या आहेत पानातल्या त्या वाढण्यास सुरुवात होईल. यासाठी आपण यारारेगा 17017 हे 2 लिटर पाण्यासाठी 5 किलो व यारा एजी बूस्ट हे 500 मिली जर आपण एकत्र करून 200 लिटरला प्रत्येकी रोपाला 200 मिली या पाण्याची आपण ड्रेंचिंग केली तर आपलं रोप हे व्यवस्थित सेट होईल. त्याच पद्धतीनं त्याला सर्व 8 घटक अन्नद्रव्य मिळतील, नत्रस्फुरत पालाश तसंच मॅग्नेशियम सल्फर, झिंक बोरॉन आणि एजी बूस्ट हे लाल समुद्र शेवाळ असल्यामुळं त्यामध्ये जे झाडावरती अतिउन्हामुळं किंवा अतिपावसामुळं जो ताण येणार आहे हा ताण कमी होऊन मुळ्या व्यवस्थित चालू होतील व जे जमिनीत पडलेले नत्रस्फोरक पालाश आहे व इतर अन्नद्रव्ये ते उचलण्यास मदत होईल. त्यामुळं तुमचं रोप सेट झालं तर रोपांची पुढं जाऊन एक समान वाढ ही होते. तर यासाठी तुम्ही यारा कंपनीचे यारा वेगा 17017 5 किलो व एजी बूस्ट 500 मिली 200 लिटर पाण्यासाठी 1000 रोपांना तुम्ही ट्रेंचिंग करू शकता. धन्यवाद.